नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये एक जाहिरात निघली होती तर या जाहिरातीमध्ये जॉब कशा टाईपची आहे त्याचबरोबर पेमेंट किती असणार आहे यामध्ये आणि कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये या व्हॅकेन्सीस निघल्या आहेत तर सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओ थ्रू आपण घेणार आहे आणि त्याचबरोबर या डिपार्टमेंटमध्ये त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार यासाठी ते सुद्धा आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडपर्यंत नक्की भेचा चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया वरती तुम्ही बघू शकतात की पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यांनी त्यांचं हे दिलेलं आहे नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी अस्थायी आस्थापनेवरील खालील नमूद केलेले पदे करार पद्धतीने म्हणजेच टेम्पररी पद्धतीने बरं काम म्हणजे परमनंट जॉबने सध्या तरी दरमहा एकत्रित मानधनावर फक्त सहा महिने कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात भरणेबाबत प्रस्तुत जाहिराती येत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अहर्ता व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी आय इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे अर्जामध्ये चुकीची अथवा खोटी माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांना निवडीच्या कोणत्याही टप्प्यात वर पात्र ठरवण्यात येईल पदनाम पदसंख्या एकत्रित मानधन व आरक्षण खालीप्रमाणे त्यांनी दिलेले तर जे एक नंबरचे दिले त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी तर त्यासाठी पद आहे चार दरमहा एकत्रित मानधन आहे चाळीस हजार रुपये असणारे त्यांसाठी नंतर अधिकारी आहेत यांच्यासाठी पस्तीस हजार रुपये असणारे मानधन आणि आठ ह्या पोस्ट आहे नंतर सहाय्यक उद्यान पण आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर यासाठी आहे बत्तीस पोस्ट आहे तुम्ही बघू शकतात आणि जे पेमेंट आहे तर ते आहे पस्तीस हजार रुपये तर हे पस्तीस हजार रुपये पेमेंट असणारे स्थापत्य सिव्हिलसाठी नंतर सुपरवायझर आहे तर त्यासाठी वीस पोस्ट आहे आणि पेमेंट असणारे चोवीस हजार दहा रुपये नंतर परवाना निरीक्षक आहे निरीक्षक आहे आरोग्य सहाय्यक आहे नंतर सुपरवायझर एक आहे आणि ॲनिमल किपर आहे आणि माळी एक आहे अशा प्रकारे एकशे अडुसष्ट नंब एकशे अडुसष्ट पोस्टसाठी सथ, पोस्टसाठी जाहिरात त्यांनी काढली होती तर काही खाली इसेन्शियल क्वालिफिकेशन काही इन्फॉर्मेट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहे की आ, वरील या पदसंख्या व, व यामध्ये बदल होण्याची शक्यता असून त्याबाबतचे सर्व अधिकार हे मान्य आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना राहील वयोमर्यादा त्यांनी दिलेली तुम्ही वयोमर्यादा पण बघू शकतात कशाप्रकारे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता की पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी काय आहे त्याचबरोबर अधिकारी यासाठी काय आहे सहाय्यक अधिकारी यासाठी काय कनिष्ठ अभियंता सिव्हिल तर यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता की मान्यताप्राप्त विद्यापीठाचे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उच्च शैक्षणिक तर अशा प्रकारे त्यांचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही सर्व डिटेल हे बघू शकतात पी डी एफ जर हवी असेल तर आपलं टेलिग्रामला चॅनल आहे इंजिनिअरिंग जॉब नोटिफिकेशन यावर तुम्ही ही पी डी एफ टाकवलेली आहे तर तुम्ही सहजरित्या ते डाउनलोड करू शकता आणि काय अदर इन्फॉर्मेशन ते पण तुम्ही सहजरित्या रीड करू शकता तर अशा प्रकारे काही आणखी पण इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहे कागदपत्रे काय लागणार आहे काय मार्क्स सिस्टीम असणार आहे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी ही दिलेली आहे आणि जे अर्ज स्टार्ट होणार ते आहे अर्ज स्टार्ट होण्याची तारीख दिलेली त्यांनी तीन नऊ दोन हजार एकवीस रोज सकाळी नऊ म्हणजे नऊ पंचाळीसच्या स्टार्ट होणार आहे आणि सतरा नऊ दोन हजार एक ही लास्ट डेट असणार आहे तर अशा प्रकारे त्यांनी त्यांची वेबसाईट दिलेली आहे आणि कशाप्रकारे ऑ ऑनलाईन अर्ज फिल करायचा तर ते त्याच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सहजरित्या फिल करता येईल तर अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाईजमेंट होती म्हणजे टेम्पररी बेसिसवरती ॲडवर्टाइजमेंट होती सो ज्यांना सध्या गरज आहे पिंपरी चिंचवडच्या नियर बाय जे कोणी असेल तर त्यांच्यासाठी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे सहा महिन्यांसाठी पेमेंट पण जवळपास चांगला आहे जर जे सिव्हिल म्हणजे स्थापत अभियंता जर असेल तर कनिष्ठ अभियंत स्थापत्य त्यांच्यासाठी पण जवळपास पस्तीस हजार रुपये पेमेंट आहे सो सहा महिन्यासाठी जॉब करायला चांगलं अपॉर्च्युनिटी आहे नियर बाय जर पिंपरी चिंचवडमध्ये कोणी असेल पुण्यामध्ये कोणी असेल तर त्यांच्यासाठी सो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच पुन्हा भेटूया नवीन टॉपिक सोबत नवीन ॲडवर्टाइजमेंट किंवा नवीन टॉपिक बेसिक टॉपिक नवीन इन्फॉर्मेशन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद